नमस्कार मुलांनो, मुलांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये राखी कशी तयार करायची हे शिकलो. तर आता आज आपण शिकणार आहोत भाग तिसरा, उत्पादक उपक्रम. तर त्यात तीन भाग आहेत, अन्न वस्त्र निवारा. तर अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. तर त्यातला आपल्याला एक नंबर घ्यायचा आहे क्षेत्र अन्न. आता क्षेत्र अन्नमध्ये आहे परसातील बागकाम, दोन नंबरला आहे सुलभ शेती, तीन नंबरला आहे मत्स्य व्यवसाय आणि चार नंबरला आहे मधल्या वेळेचे पौष्टिक पदार्थ बनविणे. मग हे चार घटक आहेत अन्नमध्ये. तर त्यातला आपल्याला एक नंबर घ्यायचा आहे परसातील बागकाम. आता परसातील बागकाम म्हणजे काय, तर आज आपण पाहणार आहोत परसबाग याविषयी थोडक्यात आपण माहिती करून घेणार आहोत. तर परस म्हणजे काय आणि परसबाग म्हणजे काय. आता परस म्हणजे घराच्या मागील बाजूस किंवा सभोवताली जी मोकळी जागा असते तिला आपण परस असे म्हणतो. आणि त्याच जागेमध्ये जर भाजीपाला, फुलझाडे, औषधी वनस्पती लावल्या जातात तिला परसबाग असे म्हणतात. तर आता परसबागेचे काय घटक आहेत, तर आपण दोन नंबर शिकणार आहोत. तर वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य त्या प्रकारची जमीन, पाणी, खते आणि सूर्यप्रकाशाची जरुरी असते. म्हणून लागवड केलेल्या वनस्पतीची वाढ योग्य त्या प्रमाणात होण्याकरिता जमिनीची विभागणी, मशागत, योग्य त्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळण्याच्या सुविधा व पाणी पुरवठा, पाण्याचा निचरा इत्यादी घटक विचारात घेणे आवश्यक आहे. तर मुलांनो, आता सध्या पावसाळा सुरू आहे, तर आपण एक सुंदर अशी बाग तयार करायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावायचे आहेत. मग तिथं शोचे असो, औषधी वनस्पती असो, फुलझाडे असो किंवा वेलवर्गी असो. आता मी तुम्हाला एक सुंदर असं चित्र काढून दाखवलेलं आहे, घराचं चित्र आहे. घराच्या पाठीमागं छोटेसे झाड आहेत. मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही झाडं लावायचे आहेत, मग तिथं नारळाचं असो, वांग्याचे झाडं असो, वेलवर्गी असो, फुलांचे असो. जर घराच्या मागील बाजूस जागाच नसेल तर आपण गच्चीवर सध्या सुंदर अशी बाग तयार करू शकतो. आता गच्चीवर बाग तयार करायची आहे तर आपल्याला तिथं कशाचा वापर करावा लागेल, तर आपल्याला तिथं टाकाऊपासून टिकाऊ सध्या कुंड्या ठेवता येतील. मग तिथं बकेट असेल, टोपली असेल, ट्रे असेल, मग असेल, तेलाचे डब्बे असतील, पाण्याची बॉटल असेल, त्यात सध्या आपल्याला शोभिवंत झाडे लावता येतात. तर आपल्याला आता हे झाडं लावायचे आहेत. मग झाडं लावण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल, तर परसबागेचं नियोजन करावं लागेल. मग त्या परसबागेत अगोदर कामं करावी लागतील. मग आता आपण तीन नंबर पाहणार आहोत परसबागेतील कामे. तर आता परसबागेत आपल्याला कोणकोणती कामे करावी लागतील, तर त्यात आपल्याला अगोदर जमीन पाहावी लागेल. नंतर जमीन पाहून झाले की नंतर ढेकळे फोडणे, जमीन सपाट करणे, वाफे वाळे तयार करणे, खड्डे खोदणे आणि नंतर झाडे लावणे. आता झाडं लावणे म्हणजे लगेच झाडं येतात का, तर नाही. तर झाडं वाढण्यासाठी कमीत कमी एक महिना, दोन महिने तरी वेळ लागतो. मग आता ते झाडं लावले आपण, तर त्या झाडांना वेळोवेळी खत पाणी देणे, त्या झाडांना योग्य आकार देणे, त्या झाडांची छाटणी करणे, झाड कलम करणे, अशी कामे आपल्याला बागेत करावी लागतात. आता बागेत कामं करायची आहेत, झाडे लावायचे आहेत, तर आपल्याला त्यासाठी जमीन पण पाहावी लागते. तर आता जमिनीचे काही चार घटक आहेत, तर माती, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी हे जमिनीचे चार प्रमुख घटक आहेत. तर जमिनीचे वर्गीकरण अनेक प्रकाराने करता येते. मातीच्या घटकानुसार वालुकामय जमीन, पोयट्याची जमीन, चिकणमातीची जमीन, चुनखडीयुक्त जमीन, क्षारयुक्त जमीन असे प्रकार पडतात. तर रंगानुसार आपण जमीन पाहतो, तर लाल जमीन, काळी जमीन, पांढरी जमीन इत्यादी प्रकार पडतात. तर पीक काढण्याच्या व झाडे लावण्याच्या दृष्टीने जमिनीची खोली विचारात घ्यावी लागते.
व त्यानुसार उथळ जमीन, मध्यम खोल जमीन आणि खोल किंवा भारी जमीन हे जमिनीचे महत्त्वाचे प्रकार पडतात. तर आता त्यात खते आहेत. वनस्पतीच्या पोषणाकरता सुमारे 13 घटक द्रव्ये लागतात. त्यापैकी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे 3 प्रमुख द्रव्ये वनस्पतींना मोठ्या प्रमाणावर पुरवणे आवश्यक असते. तर वारंवार काढलेल्या पिकामुळे या घटकांचे जमिनीतील प्रमाण कमी होते व त्याची भरपाई जमिनीत खते घालून करावी लागते. इतर घटक द्रव्य सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म प्रमाणात लागतात व ती वनस्पतींना जमिनीतून मिळू शकतात. तर आता खताचे 2 प्रकार आहेत, तर नैसर्गिक किंवा सेंद्रिय खते. आता नैसर्गिक किंवा सेंद्रिय खते म्हणजे तर ही वनस्पती व प्राणी यापासून मिळतात. उदाहरणार्थ शेणखत, कंपोस्ट खत, रासायनिक खते ही कारखान्यात तयार करतात. अशा खतांची नत्रयुक्त, स्फुर्दयुक्त व पालाशयुक्त खते असे 3 प्रमुख प्रकार पडतात. तर युरिया, अमोनियम सल्फेट ही नत्रयुक्त खते असून सुपर फॉस्फेट हे स्फुर्दयुक्त आणि सल्फेट ऑफ पोटॅश हे पालाशयुक्त खतं आहेत. तर आपल्याला जमिनीची आणखी पूर्व मशागत पाहिजे आहे. तर उत्तम पिकासाठी योग्य जमीन आवश्यक असते. त्याकरता लागवडीपूर्वी माती भुसभुशीत करणे, त्याच्यात खतांच्या रूपाने योग्य ती पोषक द्रव्ये घालणे, योग्य त्या आकारांचे प्रकारचे वाफे तयार करून त्यांची बांधबंदिस्ती करणे आवश्यक आहे. ह्या साऱ्या क्रियांना जमिनीची पूर्व मशागत म्हणतात. तर मुलांना आता आपण झाडे लावतो. झाडे लावले त्या झाडांची वेळोवेळी छाटणी करणे, त्या झाडांना वेळोवेळी खत पाणी देणे, त्या झाडांची निगा राखणे हे तर काम आपल्याला सर्वांना करायचीच आहे. मग तुम्ही तिथं फुलांची लावा, भाजीपाला लावा, फळांची झाडे लावा, त्याला वेळोवेळी फवारणी करणे हे कामं तुम्ही करावी लागतात. आणि आता आपल्याला ही बाग पाहिजे आहे. तर ह्या बागेविषयी आपल्याला थोडक्यात तुम्ही हे चित्र सध्या काढून घेऊ शकता आणि सुंदर बाग तयार करू शकता. तर आपण आता पुढच्या पाठाला आपण जमिनीच्या पूर्व मशागतीसाठी आवश्यक साहित्य व साधने याचा आपण वापर करणार आहोत. म्हणजे मग आपल्याला तिथं वेगवेगळ्या प्रकारचे वाफे पाहायचे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडांचे आकार पण पाहायचे आहेत. मग तिथं वांगे असतील, टोमॅटो असतील, वेलवर्गीय झाडं असतील हे असे आपण पाहणार आहोत. तर मुलांना हे तुम्ही लिहून घ्या, नंतर पुढच्या तासाला आपण पुढचा भाग शिकूया.